नमस्कार, आपण एका आधुनिक जगात राहतोय जिथे सारी माहिती आपल्याला अगदी एका क्लिकच्या अंतरावर असते. मग कुठल्या शहराचा नकाशा पाहायचा असो किंवा हवामानाचे अंदाज जाणून घ्यायचा असो, फक्त मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे आपण हे सारे काही करू शकतो. परंतु ही सगळी माहिती संकलित कशी होते? तर या आणि अशाच इतर गोष्टीविषयीची माहिती उपग्रहाद्वारे गोळा केली जात असते. तर येथे माझ्याकडे एक वर्किंग मॉडेल आहे ज्यात पृथ्वीसोबत 3 उपग्रह दाखवलेले आहेत. यातील स्विच दाबताच त्यातील 2 उपग्रह पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत प्रवास करतात, तर एक पृथ्वीसोबतच प्रवास करतो. तर त्या 2 उपग्रहांना म्हणतात पोलार अर्थात ध्रुवीय सॅटेलाइट्स, तर उर्वरित एकाला म्हणतात जिओसिंक्रोनस किंवा जिओस्टेशनरी सॅटेलाइट. जिओ म्हणजेच पृथ्वी, सिंक म्हणजे सोबत आणि क्रोनस म्हणजे वेळ. चंद्र देखील पृथ्वीचा एक उपग्रह आहे, परंतु तो मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे. आपला चंद्र 4.5 बिलियन वर्ष जुना आहे. होय, 4.5 नंतर 90 आणि सर्वात पहिला मानवनिर्मित उपग्रह 4 ऑक्टोबर 1957 साली रशियाने लॉन्च केला होता, जो स्पुटनिक 1 या नावाने ओळखला जातो. मागील 60 वर्षात जगभरातून 4,000 जास्त उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत सोडलेले आहेत. उपग्रह अनेक हेतूंसाठी वापरले जातात. त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे: मिलिटरी, सिव्हिल, अर्थ ऑब्झर्वेशन, कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, वेदर, स्पेस टेलिस्कोप, स्पेस टेलिस्कोप, स्पेस स्टेशन आणि पृथ्वीच्या कक्षेतील ह्युमन स्पेस क्राफ्ट हे देखील उपग्रहच मानले जाते. आशा करतो तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल. धन्यवाद.